नमस्कार विद्यार्थी, वेलकम। इन माय लास्ट वीडियो वी डेल्ट विथ स्टैंडर्ड 8 पोएम बी द बेस्ट। वी हैव स्टडीड फर्स्ट टू स्टैंडर्ड ऑफ द पोएम। आपण मागील वीडियो मध्ये इयत्ता 8वी च्या बी द बेस्ट या कवितेचे पहिले दोन स्टैंडर्ड अभ्यासले। त्या अभ्यासा त्या स्टैंडर्ड मध्ये आपण माउंटन्स, पाईन ट्री, रिल्स, स्क्रब, त्याचप्रमाणे मस्की आणि बास यांच्या संदर्भात जी माहिती कवींनी आपल्याला दिलेली आहे ती अभ्यासली होती। नाउ वी आर गोइंग टू प्रोसीड टुवर्ड्स थर्ड स्टांगा ऑफ द पोएम। फर्स्ट ऑफ ऑल आय विल रीड द स्टांगाज, देन आय विल एक्सप्लेन। We can't all be captains, we have got to be crew. There is something for all of us here, there is big work to do, and there is lesser to do, and the task you must do is the near. In the third stanza, the poet gives example of a captain. Aplya sarvanna captain maiti ahe. प्रत्येक जहाजाला कॅप्टन असतो, ज्याला मराठीमध्ये आपण कप्तान असं म्हणू। परंतु विद्यार्थी मित्रांनो, कॅप्टनचं वैशिष्ट्य असं आहे की एका जहाजावर तो एकच असतो। जहाज एक असेल तर कॅप्टनही एक असेल, म्हणून आपण सर्वच कॅप्टन होऊ शकत नाही। म्हणून कवी आपल्याला सांगतात की इफ यू कांट बिकम अ कॅप्टन बी अ क्रिव। या ठिकाणी नवीन शब्द आलेला आहे क्रिव। क्रिवचा अर्थ होतो सेलर। कॅप्टनच्या व्यतिरिक्त जे इतर लोक जहाजेवर कर्मचारी म्हणून काम करतात, दे ऑल कम इन द कॅटेगरी ऑफ क्रिव। देर इज समथिंग फॉर ऑल ऑफ अस हियर। कवी म्हणतात की प्रत्येकाला कॅप्टन बनण्याची संधी नाही, परंतु कमीत कमी आपण क्रिव तरी झालो। म्हणजेच जे काही काम आपण करणार आहोत, जी भूमिका आपण बजावणार आहोत, ती उत्कृष्टपणे आपण बजावली पाहिजे। देर इज बिग वर्क टू डू अँड देर इज लेसर टू डू। जगामध्ये मोठी कामही करायची असतात आणि कमी महत्वाची कामही करायची असतात। या ठिकाणी शब्द आलेला आहे लेसर। लेसर मीन्स अनइम्पॉर्टंट। जहाजावर कॅप्टनचं काम सर्वात महत्वाचं असतं, त्याच्या तुलनेत कर्मचाऱ्यांचं काम थोडं कमी महत्वाचं असतं, परंतु ते उत्कृष्टपणे आपण केलं पाहिजे। And the task you must do is near. म्हणून कवी पुनश्च एकदा सांगतात की जे काही काम तुम्ही करणार आहात ते अतिशय उत्कृष्टपणे तुम्ही केलं पाहिजे। जीवनातील प्रत्येक भूमिका ही चांगल्या पद्धतीने तुम्ही बजावली पाहिजे। पुढील स्टांगा आपण बघूया। इफ यू कांट बी अ हायवे देन जस्ट बी अ ट्रेन। इफ यू कांट बी द सन बी अ स्टार। It isn't by sight that you win or fail. Be the best whatever you are. या ठिकाणी कवींनी हायवेचं उदाहरण दिलेलं आहे। हायवे म्हणजे महामार्ग आपण म्हणतो। हायवे हायवे हे कमी असतात, सर्वच मार्ग हे हायवे नसतात। आणि जर तुम्ही हायवे बनू शकत नसाल तर तुम्ही ट्रेल बनाल। हियर इज द वर्ड ट्रेल। Trail means a narrow path. प्रत्येक जण हायवे सारखा मोठा होऊ शकत नाही, तर त्याने लहान रस्ता तरी बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे। If you can't be the sun, be a star.
प्रत्येक व्यक्ति हा सूर्यासारखा प्रखर असू शकत नाही, सूर्यासारखा खूप प्रकाश देणारा असू शकत नाही, परंतु ताऱ्यासारखा चकाकणारा असू शकतो. खूप प्रकाश आपण देऊ शकलो नाही, थोडा प्रकाश तरी आपण इतरांना दिला पाहिजे. इट इजंट बाय साईज दॅट यू विन ऑर फेल. तुम्ही तुमच्या आकारमानानुसार मोठे नसतात. आकाराने मोठा असेल तर तो व्यक्ती जिंकेल असा अर्थ होत नाही, किंवा आकाराने मोठा असेल म्हणून तो हरेल असंही होत नाही. म्हणून तुम्ही जसे आहात तसे उत्कृष्ट बनण्याचा प्रयत्न करा. बी द बेस्ट व्हॉट एव्हर यू आर. म्हणून कवींनी या कवितेच्या माध्यमातून, या चार स्कंदांच्या माध्यमातून आपल्यामध्ये प्रेरणा भरण्याचा प्रयत्न केला आहे. जीवनामध्ये कुठलंही काम कमी महत्वाचं नाही. आपल्या वाट्याला जे काम आलं असेल ते काम अतिशय प्रामाणिकपणे आणि प्रभावीपणे आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कवी डग्लस मॅलॉच यांनी त्यांच्या या कवितेच्या माध्यमातून कामाचं जे महत्व आहे ते सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वीतील पुढील घटक अभ्यासणार आहोत. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.